ट्रिप पण आहे, आपण आपलं जीवाचं उत्तराखंड करून घेऊ वगैरे. मला नाही असं वाटत, कारण ते जीवाचं उत्तराखंड आम्ही फक्त कामातनं करत होतो. आय डोंट थिंक आम्हाला त्या व्यतिरिक्त थोडाही वेळ मिळाला काही हिंडायला फिरायला. पण जग्गू आणि ज्युलियट म्हणून खूप प्रवास करायला मिळाला आणि त्यातूनच आम्ही जे काही उत्तराखंड अनुभवलंय ते अनुभवलंय. आणि हा त्यात मात्र म्हणजे जग्गू आणि ज्युलियटच आहोत हे मात्र वाटायला लागलं होतं नंतर. हा ॲट दी एंड ऑफ द डे राईट. आम्हाला तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की तुझे खूप प्रयत्न चालले आहेत पटवण्याचे फिल्ममध्ये ज्युलियटला, तर ती सगळी मुलं जी बिचारी सोलो फोटो टाकतात, बॅक पॅकिंगला जातात, ट्रॅव्हल करतात, आता कदाचित उत्तराखंड टुरिझमचा धंदाही वाढू शकतो या चित्रपटानंतर, असंही होऊ शकतं, त्यांना जरा दोन तीन टिप दे की त्यांनी काय केलं पाहिजे. मला त्यांना सांगितलं की बाला तुम्हा सगळ्या पोरांचा शिटी वाजवली आधीच, बाला तुम्हा सगळ्या पोरांचा दर्द मी समजू शकतो, खरोखर अशा सगळ्या मुलांचं दुःख मी समजू शकतो आणि याच सगळ्या मुलांचं रिप्रेझेंटेशन मी सिनेमात करतोय असं म्हणे. तर तुम्हाला काही टिप्स हवे असतील, ट्रिक्स हवे असतील, तर सिनेमा तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल की कशी तुमची या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. आणि वाघाकडून कळलं क्षेत्रातलं तर काय म्हणजे नाही का. बरं, 14 फेब्रुवारी साठी बरेच जण थांबलेले असतात व्हॅलेंटाईन्स डे साठी. तू जनतेला इन्फॉर्मेशन सांगू शकते की यंदा म्हणजे 14 फेब्रुवारी लवकर येणार आहे, काय ती नवीन तारीख व्हॅलेंटाईन्स डेची, म्हणजे लोकांना गुलाब बिलाब दे सगळं कसं होलसेल.